नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन आणि अत्यंत गमतीशीर आणि मजेदार ॲपविषयी पाहणार आहोत, जे ॲप आपण मोबाईलमध्ये ऑफलाईन पद्धतीने पण वापरू शकतो, त्याच्यामुळे तुम्हाला लिहिण्याचा सराव होऊ शकतो. चला तर मग पाहूया. त्या ॲपचं नाव आहे व्हर्च्युअल बोर्ड, म्हणजे आभासी फळा. चला तर मग या ॲपविषयी पाहूया. जेव्हा मी या ॲपच्या आयकॉनला क्लिक केलं की मला अशा प्रकारचा डिस्प्ले दिसतो. बघा, याच्यामध्ये वरती काही सेटिंगच्या आणि काही याचे चिन्ह दिलेले आहेत. खाली बघा, व्हर्च्युअल बोर्ड, ब्लॅकबोर्ड, याच्यामध्ये न्यू, व्ह्यू आणि शेअर. याच्यामध्ये व्ह्यू न्यू जर क्लिक केलं तर आपल्याला नवीन बोर्ड तयार करता येतो, म्हणजे नवीन बोर्ड समोर येतो आणि त्याच्यावर आपल्याला काय लिखाण करता येईल ते करता येतं. व्ह्यूमध्ये आपण याच्या आधी जर काही करून ठेवलेलं असेल त्याचे व्हिडिओज तयार झालेले असतात आणि ते आपल्याला पाहता येतात, म्हणजे आपणच आधी केलेलं काम आपल्याला नंतर पाहता येतं, त्याचा अभ्यास करता येतो. चला तर मग व्ह्यू या न्यू या बटणाला क्लिक करून आपण आता नवीन काहीतरी टॉपिक घेऊया. विषय निवडूया मराठी, चॅप्टर अक्षर ओळख घेऊया. आणि आता अक्षर ओळखमध्ये आपण अक्षर लेखन, लेखन नाही का, अशा प्रकारचा टॉपिक घेऊया. आता डिस्क्रिप्शनमध्ये काही लिहायची गरज नाही. ओके, आणि ते आपण आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह पण करू शकतो अशा पद्धतीने.